जय हिंद। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दौंड ते मनमाड या ब्लॉक मधील चालू असलेल्या दुहेरीकरणाविषयी आणि विद्युतीकरणाविषयी माहिती घेणार आहोत। मागील व्हिडिओ प्रमाणेच आज सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप जाऊन संपूर्ण माहिती घेणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होईल तर व्हिडिओला शेवट पर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया। आपण हा अपडेट मनमाड ते दौंड असा पाहूया। तर सर्वप्रथम मनमाड ते कान्हेगाव या 57 किमी मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण झाले आहे आणि पुढील कान्हेगाव ते पुंतांबा या सेक्शन वर काम सुरू आहे। कान्हेगाव स्टेशन वर प्लॅटफॉर्म रिडेव्हलपमेंटचे काम जोरात सुरू आहे आणि कान्हेगाव स्थानकाच्या दोन्ही एंडला जॉइंट्स आणि क्रॉसिंगचे काम सुद्धा चालू आहे। काही जागी स्लीपर टाकण्याचे काम थोड्या प्रमाणात पूर्ण झाले आहे तर काही जागी बॅलास्ट टाकण्याचे काम सुरू आहे व त्यासोबतच विद्युतीकरणाचे काम सुद्धा प्रगती पथावर आहे व यावर स्टेट ट्यूब आणि गेट ट्यूबसह वायरिंग सुद्धा झाली आहे। गोदावरी नदीवरील पूल पूर्णपणे कम्प्लीट आहे आणि त्यावर ट्रॅक्स टाकण्याचे काम सुद्धा झाले आहे, परंतु नदीच्या आधी आणि नंतर विद्युत खांबे हे माउंट केले आहे पण त्यावर कोणतेही ओएचरू बसवले नाही। पुंतांबा ते पाढेगाव या 32 किमी मार्गाचे काम दुहेरीकरण आणि विद्युतीकरणासह पूर्ण झाले आहे। मित्रांनो, व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही रेल्वेने ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही आर्क्टिक फॉक्सची ही लॅपटॉप बॅग प्रवासासाठी घेऊ शकता। यामध्ये USB पोर्ट सुद्धा मिळते आणि यात तुम्ही तुमच्या सामानासोबत 15 इंच इतके लॅपटॉप सुद्धा बाळगू शकता। लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। पाढेगाव ते तकलीमिया या सेक्शन मध्ये बॅलास्टचे काम चालू आहे, तसेच विद्युत पोलची माउंटिंग झाली आहे पण त्यावर कोणतेही इक्विपमेंट अजून बसवले नाही। प्रवारा नदीवरील पुलाचे काम सुद्धा पूर्ण झाले आहे आणि या नदी नंतर विद्युत खांबांवर स्टेट ट्यूब आणि बकेट ट्यूब बसविण्यात आले आहे। तकलीमिया स्टेशन जवळ स्लीपर आणि ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे तर विद्युत खांबे हे दोन्ही ट्यूब सह तर काही ठिकाणी विना ट्यूब सह उभे आहे। पुढील तकलीमिया ते राहुरी या 5 किमीच्या सेक्शन मध्ये स्टेशनच्या नंतर स्लीपर टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे। काही विद्युत खांबे हे दोन्ही ट्यूब सह उभे आहे तर काही नुसते उभे आहे, त्यावर स्टेट ट्यूब आणि बकेट ट्यूब बसविले जातील। राहुरी स्टेशन जवळ बॅलास्टचे काम चालू आहे। राहुरी ते वांबोरी या 13 किमीच्या सेक्शन मध्ये काही ठिकाणी तर दुहेरीकरणास सुरुवातच झालेली नाही। या सेक्शन मध्ये येणाऱ्या मुला नदीवरील पुलाचे काम अर्धवट आहे, यावर पिल्लर तर उभे आहे पण काम अजून बाकीचे आहे। मातीकाम काही चालू आहे तर बॅलास्ट आणि स्लीपर टाकण्याचे काम अजून चालू झाले नाही। विद्युतीकरण सुद्धा चालू होणे बाकीचे आहे। पुढे काही ठिकाणी बॅलास्टचे काम चालू आहे आणि मायनर ब्रिजचे काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। पुढे वांबोरी ते निंबळक या 21 किमी सेक्शनचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण पूर्ण झाले आहे। निंबळक ते अहमदनगर या 6 किमीच्या सेक्शन मध्ये छोट्या पुलांचे काम चालू आहे तर मातीकाम पूर्ण झाले आहे आणि बॅलास्टचे काम लवकरच सुरू होईल आणि त्यानंतर स्लीपर सुद्धा टाकले जातील। या सेक्शन मध्ये सध्या तरी विद्युतीकरणाचे काहीच चिन्हे दिसत नाही पण हे काम सुद्धा लवकरच चालू होईल। अहमदनगर ते अकोळनेर या 13 किमीच्या सेक्शन मध्ये बॅलास्ट टाकण्याचे काम पूर्ण झाले असून स्लीपर टाकण्याचे काम सुद्धा काही जागी चालू झाले आहे पण या सेक्शन मध्ये अजून विद्युतीकरणाचे काम चालू झालेले नाही। अकोळनेर ते सरोळा या 6 किमी मार्गाच्या लाईनचे पूर्णपणे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण झाले आहे आणि पुढील सरोळा ते रांजणगाव या 10 किमीच्या सेक्शन मध्ये मातीकाम चालू आहे तर बॅलास्टचे काम अजून सुरू झाले नाही। रांजणगाव ते विसापूर या 6 किमीच्या सेक्शन मध्ये ब्लँकेटिंगचे काम जवळपास पूर्ण झाले आहे तर विद्युतीकरण अजून सुरू झालेले नाही। तर पुढील विसापूर ते काष्टी हा 38 किमीचा मार्ग डबल इलेक्ट्रिफाईड झाला आहे आणि शेवटचा सेक्शन काष्टी ते दौंड या 11 किमीच्या सेक्शन मध्ये
ब्लँकेटिंग आणि बॅलास्टचे काम प्रगतीपथावर आहे. विद्युतीकरण अजून बाकीचे आहे, तर भीमा नदीवर पूल हा जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, तर भगीरथी नाल्याचे काम प्रगतीपथावर आहे आणि पिल्लर कन्स्ट्रक्शन चालू आहे व या नाल्याच्या नंतर पुढे मातीकाम चालू आहे. तर मित्रांनो, हा होता दौंड ते मनमाड किंवा मनमाड ते दौंड दुहेरीकरण आणि विद्युतीकरण अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.